मालेगाव साठी व नाशिक जिल्ह्यासाठी पुन्हा एकदा दुःखद बातमी समोर येत आहे। नाशिक जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्हचा दुसरा बळी सुद्धा मालेगावातूनच गेला आहे। नाशिक जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या आता 2 वर गेली असून दुर्दैव म्हणजे दोन्ही बळी मालेगावातीलच आहेत। मालेगावातील नयापुरा भागातील 22 वर्षीय तरुणी धुळे रुग्णालयात उपचार घेत असताना तिचा मृत्यू झाला आहे। अधिक माहितीसाठी मालेगाव विभागीय संपादक हरीश मारू कॉललाईन वरून जोडले जात आहेत। बोला हरीशजी, काय अधिक माहिती मिळते याबद्दल? अतिशय वाईट बातमी, अतिशय दुःखद बातमी। मालेगावातली एक तरुणी, 22 वर्षीय तरुणी, धुळे येथे 7 एप्रिलला तिला थोडा प्रॉब्लेम आला होता। तिला कार्डिक प्रॉब्लेम दिसत होता, तिला धुळेला प्रेफर केलं होतं, ती धुळेला ऍडमिट होती। आज सकाळी 6 वाजता तिचं, आणि ती कोरोना पॉझिटिव्ह होती, सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती कोरोना पॉझिटिव्ह होती, आणि आज सकाळी 6 वाजता ती मृत झाल्याचं घोषित करण्यात आलंय। ती मृत्यूमुखी पावलेली आहे। अशा प्रकारे मालेगावातली ही दुसरी व्यक्ती आहे की जी कोरोनामुळे मृत्यूमुखी पावलेली आहे। अतिशय वाईट घटना आहे। पुन्हा एकदा शासन प्रशासन जे म्हणते त्याच्याकडे लक्ष द्या, कृपया सगळ्यांनी सतर्क राहा, घरात राहा, घरात राहा, घरात राहा। ही मालेगावसाठी दुःखद बातमी आहे। आम्ही नवीन अपडेट तुम्हाला परत येतच राहू। मी हरीश मारू, प्रबंधभूमी, नाशिक न्यूज। या प्रकारे पुढील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या प्रबंधभूमी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि बघत रहा प्रबंधभूमी नाशिक न्यूज। याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधभूमी चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा।